नमस्कार, सात्विक रेसिपी अँड होम मध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिजवलेल्या अंड्यापासून एक खास मसाला आणि घरचेच काही पदार्थ वापरून अगदी तुम्ही एक चपाती खाण्याऐवजी चार चपात्या खाचाल अशी ही अंड्याची भाजी बनवणार आहोत। ही अंडी मी शिजवून कट करून घेतलेली आहे। आता इथे आपण लोखंडी तवा ठेवायचा आहे। लोखंडी कढई किंवा लोखंडी तव्यामध्ये तुम्ही ही भाजी बनवा। बारीक कट केलेले दोन कांदे इथे आपण तेलावरती छान भाजून घ्यायचे आहेत। कांद्याचा कलर चेंज झाल्यानंतर आपण यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट वापरायची आहे एक चमचा, आणि यामध्ये आपण एक टोमॅटो बारीक कट करून टाकायचा आहे। हे आपण छान भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर हे आपण ह्यामध्ये आपल्याला थोडे तूप टाकायचं आहे। तुम्ही इथे बटर किंवा चीज वापरू शकता, पण तुम्ही तूपच वापरा, कारण यामुळे ह्या भाजीला चव खूप छान येते। इथे थोडासा लसूण ठेचूनही टाकायचा आहे। देशी लसूण आहे हा। गरम मसाला यामध्ये आता आपल्याला जिरे टाकायचे आहेत। हे सर्व मसाले आपण या तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। हिंग अगदी कमी हिंग वापरायचा आहे आणि हळद। आता हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत। या पद्धतीने तुम्ही जर ही अंड्याची भाजी बनवली, अगदी हॉटेलमध्ये मिळते अशी ही भाजी बनते। आता आपण यामध्ये शेवटी एक मसाला वापरणार आहोत, त्यामुळे ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते। हे पहा, आता इथे आपण थोडे पाने ओतून हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। कांदा लसूण मसाला इथे मी वापरलेला आहे। तुम्ही इथे बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलं तरी चालेल, किंवा किचन किंग मसाला वापरला तरीसुद्धा हा छान लागतो। मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घेणार आहोत। गॅस मिडीयम मीठवरतीच ठेवून आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत, कारण मसाले स्लो गॅसवर भाजल्यामुळे चव छान लागते। कोथिंबीर या पद्धतीने फोडणीला टाकल्यामुळे त्या पदार्थामध्ये त्याची चव छान उतरते। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून अर्धी वाटी पाणी इथे मिक्स केलेले आहे आणि छान आता मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। हा खास पदार्थ म्हणजे पावभाजी मसाला। हा मसाला वापरल्यामुळे ह्या भाजीला चव खूप छान येते। ही तुम्ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर, नानबरोबर खाऊ शकता। अगदी टब्यालासुद्धा तुम्ही या पद्धतीने बनवलेली अंड्याची भाजी देऊ शकता। हे पहा, मसाल्याला छान तेल उतरलेलं आहे आणि आता आपण या पद्धतीने ही अंडी यामध्ये पालती ठेवायची आहे, जेणेकरून यामधला पिवळा भाग मुलांना आवडत नाही, पण तो हा मसाल्यामध्ये पूर्ण छान मुरला जातो आणि अंडी खाण्यास आपल्याला छान लागतात। आता या पद्धतीने ते हा पावभाजी मसाला आपल्याला मिक्स करायचा आहे, त्यामुळे ह्या अंड्याचा मसाला आणि वरचं आवरण ह्याला खूप छान टेस्ट येते। तुम्ही अंडी सोलून त्याला हळद मीठ लावून
अगोदर तेलामध्ये सुद्धा फ्राई करून घेऊ शकता, पण ह्या पद्धतीने सुद्धा ही अंड्याची चव इथे पावभाजी मसाला वापरल्यामुळे अगदी जिभेवरती रेंगाळत राहते अशी ही चव ह्या अंड्याच्या भाजीला येते। हे पहा किती छान। यामध्ये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पातळ भाजी करू शकता पाणी आणखीन अर्धा ग्लास वाढवून, पण हे डब्याला देण्यासाठी किंवा घरात पावसोबत किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी अशी थोडीशी ही भाजी छान लागते म्हणून मी बनवलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा। या पद्धतीने तुम्ही अंड्याची भाजी करून नक्की पहा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता लवकरच भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन। बाय बाय।